शिर्डीमध्ये रामनवमी उत्सवाला सुरुवात झालेली आहे. 3 दिवस या ठिकाणी उत्सव चालतो आणि या उत्सवाचा आजचा मुख्य दिवस आहे. गेली 2 वर्ष असलेले निर्बंध आता हटवण्यात आलेत, त्यामुळे यावर्षी राज्यभरातून शेकडो पायी पालख्या शिर्डीमध्ये दाखल झाल्यात. एक वेगळाच उत्साह सध्या शिर्डीमध्ये दिसतोय. रामनवमीच्या या उत्सवाचा मोठा जल्लोष सध्या शिर्डीमध्ये दिसून येतोय. साई मंदिरावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई केलेली आहे. साई भक्तांना बाबांचं दर्शन मिळावं यासाठी साई भक्तांच्या सुरक्षेची, त्यांच्या राहण्याची, भोजनाची, दर्शनाची व्यवस्था संस्थांकडून योग्य पद्धतीनं करण्यात आली आहे. जे 24 तासवर साईबाबांचं दर्शन तुम्ही घर बसल्या घेऊ शकता. शिर्डीमध्ये अत्यंत उत्साहाचं असं हे सगळं वातावरण दिसतंय. शेकडो पायी पालख्या शिर्डीमध्ये दाखल झाल्यात आणि काय सगळं शिर्डीमधला माहोल आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी. कोरोनाच्या प्रकोपानंतर 2 वर्षानंतर शिर्डीमध्ये आता साई भक्तांची गर्दी झाली आहे. आपण बघू शकतोय की रामनवमीच्या दिवशी दर्शन हे जवळजवळ 2 वर्षानंतर मिळते आणि त्यासाठी भाविक राज्यभरातून, देशभरातून वेगवेगळ्या ठिकाणून आलेले आहेत आणि त्यामुळे मोठी गर्दी ही आपल्याला काल रात्रीपासूनच या ठिकाणी पाहायला मिळते. जर महिलांची गर्दी मोठ्या प्रमाणात आहे, अनेक कुटुंब या ठिकाणी आलेले आहेत आणि विविध राज्यांमधून दिसत आहेत. मोठ्या मोठ्या रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत. द्वारकामाई तर आहेच, पण त्याचबरोबर दर्शनासाठीची, मंदिरातल्या दर्शनासाठीची गर्दी आपण बघू शकतो. विशेष म्हणजे यावेळेस मंडप हा उभारण्यात आला आहे, जे भाविक येतील त्यांना ऊन लागू नये यासाठी जी काळजी या ठिकाणी रस्त्यावर घेण्यात आलेली आहे. काही ठिकाणी आपल्याला भजनाचे कार्यक्रम, श्रीराम कीर्तनाचे जन्माच्या वेळीस जन्मकीर्तनाचा कार्यक्रम जो आहे तो होणार आहे. भक्तिसंगीताचा कार्यक्रम आज दुपारी या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि विविध कार्यक्रमांची रेलचेल जी आहे ती या परिसरामध्ये आहे. नृत्योत्सव सुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आला आहे. त्याचबरोबर संध्याकाळी रामनवमीची जत्रा ही शिर्डीच्या बाहेरच्या बाजूला मोठ्या मैदानामध्ये भरत असते. त्या ठिकाणी विविध कला महोत्सव सुद्धा या ठिकाणी होतात. तमाशा वगैरे वगैरे ग्रामीण भागातल्या लोकांनी या ठिकाणी आयोजन केला जातो. त्यामुळे एकूणच मोठी लोकपरंपरा असलेल्या या शिर्डीमध्ये खऱ्या अर्थानं रामनवमी उत्सवाला आज उत्साहात सुरुवात झाली आहे. श्रद्धा सबुरीच्या या गजरामध्ये एकूणच परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे. प्रशासनानं संपूर्ण सुविधा या ठिकाणी केलेली दिसते. पुढे जाण्याची बबनसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक.